संघटनेच्या वतीने महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार घालून सद्भावना फेरीस सुरुवात झाली. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त सातारा शहरात सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार घालून सद्भावना फेरीस सुरुवात झाली. या फेरीमध्ये विद्यार्थी, सन्माननीय नागरिक, सर्व पुरोगामी पक्ष संघटना आणि सातारा नगरपालिका सहभागी झाली होती. फेरीच्या अग्रभागी महात्मा गांधींच्या वेशभूषेत अनिल मोहिते उपस्थित होते आणि त्यांच्या पाठीमागे फेरीचा बॅनर होता. त्याच्या पाठोपाठ स्त्रिया व पुरुष होते. विविध संस्था, महाविद्यालये, संघटना आपापले बॅनर घेऊन सद्भावना फेरीत सहभागी झाले. गांधीजींचे विचार सांगणारे साधारणपणे 50 प्ले कार्ड्स हातात होते. या सद्भावना फेरीची सुरुवात सातारा शहराच्या माननीय नगराध्यक्षा सौ माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे आणि नगरसेवकांच्या उपस्थित झाले. पिता महात्मा गांधींची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती साजरी होत आहे. संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात आज गांधी जयंती उत्साहात साजरी केली जाते. सातारा शहरामध्ये सुद्धा गांधीप्रेमींच्या वतीने आज गांधी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे, कारण 150 म्हणजे 150 वर्ष व अपवर्ष हे प्रारंभ होत असताना वर्षभर सातारा शहरामध्ये विविध कार्यक्रम गांधी जयंतीच्या निमित्तानं राबवण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे. यामध्ये मग दर महिन्याला गांधीजी ह्या विषयावर वेगवेगळ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्त्यांची व्याख्यानंसुद्धा आम्ही दर महिन्याला घेत आहोत. त्याचबरोबर आजसुद्धा गांधी जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून राजवाडावर गांधी मैदान इथंही सर्वांच्या सहकार्याने आणि विद्यार्थी, महिला, बहिणी सर्व मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये उपस्थित झाल्यामुळे ही रॅली अतिशय चांगल्या पद्धतीने झाली, अतिशय शांततेत झाली. आणि आज आपण दुपारी 4 ते 8 या वेळा त्या गांधी मैदानावर, ऐतिहासिक गांधी मैदानावर सुद्धा वेगवेगळे गांधीजी या विषयावरचे परिसंवाद घेतलेले आहेत, पुस्तक प्रदर्शन घेतलेलं आहे, खादी ग्रामोद्योगांचं प्रदर्शन घेतलेलं आहे. गांधीजी यांच्या जीवनावरचे आम्ही या ठिकाणी लाईव्ह चित्रकला पण काढणार आहे आणि त्याला सर्व सातारकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशा प्रकारची मी विनंती करतो. आत्ताच्या सुद्धा रॅलीमध्ये गांधीजींच्या वेशामध्ये आमचे मोहिते हे सुद्धा सहभागी झाले होते. त्यामुळं गांधीजींचा विचार, गांधीजींची तत्व ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी, सर्वांना गांधीजी काय होते आणि गांधी चित्रकला काय होती हे कळावं यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम मोठ्या संख्येने राबवत आहोत. सातारकरांनी सुद्धा या सर्व वर्षभर राबवणाऱ्या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची मी विनंती करतो. धन्यवाद. महात्मा गांधी यांची आज 150वी जयंती आहे आणि या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचा प्रारंभ आज होतो आहे. आपल्या देशात आणि जगभरात गांधीजींचा विचार सध्याच्या काळात मागं पडतो की काय असं वाटायला सुरुवात झालेली आहे आणि अशा एका कठीण अवस्थेत आपण एकत्र आलेलो आहोत. म्हणूनच आज आम्ही गांधी विचार यात्रा आणि सद्भावना यात्रा अशी इथं साताऱ्यात आयोजित केलेली आहे. यासाठी साताऱ्यात आम्ही सकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते ऐतिहासिक अशा महात्मा गांधी मैदानापर्यंत सद्भावना रॅली काढलेली आहे. सद्भावना रॅली काढण्याचा हेतू हाच की हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध हे सर्व जे भारतात जे लोक राहतात, समाज राहतो, त्यांना एकजुटीनं करण्याचा आणि महात्मा गांधींचा विचार अहिंसेचा देण्याचा हा आमचा एक हेतू होता. त्याचबरोबर संध्याकाळी आम्ही इथं महात्मा गांधींच्या विचाराचे प्रदर्शन इथं गांधी मैदानावर लावत आहोत. ते एवढ्यासाठीच की या प्रदर्शनाच्या मागं ते जे विचार आहेत ते विचार आज समाजात रुजवण्याची गरज आहे. म्हणूनच आम्ही आज साताऱ्यातल्या विविध महाविद्यालयं आणि परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती, सातारा नगरपालिका यांच्या वतीनं ही फेरी, सद्भावना फेरी आयोजित केलेली आहे.